त्या एक बहीण म्हणून भावासाठी रिंगणात उतरल्यात. माझ्या भावाबद्दल खूप चांगला आहे. त्यांच्याकडे धनाने मोठे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे पण ऍक्टिव्ह नसतील तेही मी मान्य करते, नसतीलही कदा. नमस्कार, मी राणिका स्लिवाल, ATV न्यूजमध्ये आपलं स्वागत. सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत पाहायला मिळते. आणि काय होणार, कोण होणार नगर दक्षिणेचा खासदार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. आत्ता आपल्याबरोबर निलेश लंके यांच्या भगिनी आहेत. जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याकडनं की नेमकं काय आहे त्यांचे विजन. त्या एक बहीण म्हणून भावासाठी रिंगणात उतरल्या आहेत, काय आहे त्यांच्या मनात. ताई नमस्कार, ATV न्यूजमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, एक भगिनी म्हणून आपण रिंगणात उतरल्या आहेत, काय वाटतं तुम्हाला, जनतेचा कौल काय सांगतोय? जनतेचा कौल माझ्या भावाबद्दल खूप चांगला आहे. त्याचं जे काम कोविडमध्ये जे काम केलं त्याने, त्याच्यामध्ये 33,000 रुग्णांना बरं केलं आणि त्याच्यानंतर त्याचं तालुक्यामध्ये पण आणि बाहेर पण, त्याच्यामुळे त्याचं बाहेरपर्यंत खूप चांगलं नाव झालं आहे. आणि त्याचे कामं खूप आहेत गोरगरीब जनतेसाठी. तो 365 दिवस म्हणजे तो रात्रंदिवस कामच करत असतो, रात्री कधीही फोन करा काही करा. त्याच्यामुळे गोरगरीब जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे, त्याच्यामुळे कौल हा आपल्या बाजूने फार चांगला आहे. म्हणजे त्याचा कामाचा विचार करता क्षणी त्याचा कौल फार चांगला आहे असं मला वाटते. तुम्ही आता जनतेच्या गाठी भेटी घेत आहेत, अनेक असे तुम्हाला मतदार भेटत असतील, काही विरोधातही भेटत असतील, काय सांगाल त्या बाबतीत? आत्तापर्यंत आम्ही काम केलं आहे, 15 दिवसापासून काम करतोय. जनसंवाद यात्रा जशी चालू झाली तसं काम करतोय. तसं नेत्यांच्याबद्दल किंवा आमच्या बंधूच्या ज्या कामाबद्दल जे लोकांचा खूप चांगली सहानुभूती आहे. जरी शेतकरी वर्गाचा विचार केला, कांद्याचे भाव, पाण्याचे प्रश्न, तसं पवार साहेबांबद्दल पण फार चांगली सहानुभूती आपल्या नेत्यांना आहे. सेनेचं पण आहे, काँग्रेसचं पण आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळी लढाई जरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, त्यांच्याकडे धनाने मोठे सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे पण तसं आपलं आपण फार माणसं कमवले, त्यामुळे त्यांच्याबद्दलच विचार आम्हाला चांगले ऐकायला भेटतात. आम्ही काम करताना आम्हाला 99% चांगलेच त्यांच्याबद्दल बोलणारे लोक भेटत आहेत. आणि असं जर विचार केला की जरी ते पैशाने फार मोठे असले तरी पण आज समाजामध्ये गोरगरीब जनतेनेच हे सगळं काही हातात घेतलं आहे, त्यामुळे असं काही वाटत नाही. म्हणजे ही भीती काही आम्हाला तशी वाटत नाही, तरी पण आम्ही अजून फार ॲक्टिव्ह होऊन काम करणार आहेत की ही लढाई तो जिंकणारच आहे. तुम्ही आता जनसंवाद यात्रेचा विषय काढला, काय वाटतं तुम्हाला जनसंवाद यात्रेचा कितपत फायदा होईल? जनसंवाद यात्रेमध्ये प्रत्येकाचे जे काय आहे म्हणजे जाणून घेण्यासाठी, ही जनसंवाद यात्रामध्ये संवाद साधण्यासाठी जी यात्रा काढलेली आहे त्याच्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे असं आम्हाला वाटते. नगर शहरामध्ये कुठेतरी लंकेची यंत्रणा कमी पडते असं तुम्हाला वाटतं का? असं जरी होत असेल, शेवटी आता हा काही थोडाही म्हणजे हे काय एकदमच ऍक्टिव्ह झालेलं जरी नसेल तरी आम्ही आता ऍक्टिव्ह होणारच आहोत, अजून वेळ आमच्याकडे आहे. तसं तुमच्या म्हणण्याप्रमाणे ॲक्टिव्ह नसतील तेही मी मान्य करते, नसतीलही कदाचित, पण आम्ही ॲक्टिव्ह होणार आहोत आता. ताई तुम्ही आत्ता म्हणाल्या की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे, काय सांगाल निलेश लंके यांना ही येणारी निवडणूक कशी पेलता येईल आणि तुमचं पुढचं विजन काय असणार आहे? आपलं पुढचं विजन असं असणार आहे, गोरगरीब जनतेसाठी आपण काम करणार आहोत. आपण स्वतःसाठी तर लंके साहेबांनी काम नाही केलं ना, स्वतःच्या कुटुंबासाठी केलं. ही लढाई आपली फक्त गोरगरीब जनतेसाठी आणि आपल्याला ही लढाई लढायचीच आहे. त्यांचे पाण्याचे प्रश्न असू दे, कांद्याचे बाजारभाव असू दे, किंवा दुधाचा प्रश्न, किंवा त्यांचे हॉस्पिटलसाठी आपण किती मदत त्यांना मिळून देतो, किंवा प्रत्येक प्रश्न गोरगरिबांसाठी आपल्याला करायचे आणि त्याच्यासाठी करण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकायचीच आहे.
याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करणार. ही लढाई आमची शेवटच्या क्षणापर्यंत असणार आहे. आम्हाला गोरगरीब जनतेला न्याय द्यायचा आहे. बस याच्यासाठी आम्हाला ही लढाई लढायची. ताई, एक बहीण म्हणून तुम्ही आपल्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात आणि आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहात, पण अनेक महिला तुमच्यासोबत आहेत, काय सांगाल त्या महिलांसंदर्भात? माझ्यासोबत जेवढ्या म्हणजे ज्या महिला काम करतात त्यांचं नेत्यांच्यावरचं जे असलेलं प्रेम आणि आमच्या कुटुंबावर जे प्रेम करतात त्याच्यावरून तुम्हाला मी हे सांगते की आम्ही आज 200 महिला म्हणजे संवाद यात्रा जी चालू झाली आमच्या महिलांची पण झाली. श्रीगोंदा तालुका घेतला पण स्वतःच्या घरात जेवण बनवून स्वतःचा डब्बा म्हणजे नेत्यांना एक पैशाचा सुद्धा त्रास कोणी देत नाही. स्वतःचा डब्बा बनवून स्वतःच्या खर्चाने ते आमच्यासोबत स्वतःच्या गाड्या घेऊन फिरतात. म्हणजे एवढं ह्या लोकांचं प्रेम. म्हणून तुम्हाला मी हे सांगते त्यांची धनसंपत्ती जरी असेल पण जन जे समाजाचं जे गोरगरिबांचं जे प्रेम आहे ते फार मोठं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला 100% हेच सांगते की ही लढाई जरी असली फार मोठी तरी आम्हाला गोरगरीब जनतेकडून असं बघायला मिळतं की ही लढाई आम्ही जिंकणार आहोत 100%. तर या होत्या आत्ता आपल्याबरोबर निलेश लंके यांच्या भगिनी वंदनाताई, आणि यांनी ठामपणे आपली भूमिका मांडली की येणाऱ्या काळात निलेश लंके हे खासदार होणार. पुन्हा भेटू पुढच्या भागात, तोपर्यंत पाहत राहा ATV News 24 तास. नमस्कार.